बारावीची पुरवणी परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. यामुळे नापास झालेल्या तसेच परीक्षा देताना आलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. बारावीत नापास झालेल्या तसेच परीक्षेत बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट महिन्यातच घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येत होती. मात्र विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, परीक्षा त्वरित घेऊन निकाल जाहीर करत त्यांना नियमित प्रवेश घेता यावा यासाठी मागील वर्षापासून राज्य मंडळाने मार्च एप्रिलच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ताबडतोब जुलै ऑगस्टमध्येच पुरवणी परीक्षा घेण्याचं ठरवलंय. त्याचबरोबर मागील वर्षीपासून 10वीची परीक्षा घेऊन मंडळाने त्वरित निकाल देत मुलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. यामुळे त्यांचे वर्ष वाया जाणार नाही आणि विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला. आता या वर्षीपासून 12वीच्या परीक्षेसाठीही हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नापास झालेल्या आणि परीक्षेत न बसू शकलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.